मिरज जंक्शनचे महत्त्व कमी करण्याचे षडयंत्र लोकप्रतिनिधींकडून मिरज जंक्शनकडे सोयीस्कर दुर्लक्ष, मिरज सुधार समितीचा आरोप. खासदार संजय काका पाटील यांनी सांगली रेल्वे स्थानकासाठी काही मागण्या रेल्वे मंत्र्यांकडे केल्याचं सांगत आहेत. त्यांनी मिरज जंक्शनसाठी काय मागण्या केल्या आणि त्यातील किती मागण्या मान्य झाल्या याचे स्पष्टीकरण द्यावे. काही लोकप्रतिनिधींकडून मिरज जंक्शनचे महत्व कमी करण्याचा षडयंत्र सुरू असल्याचा आरोप मिरज सुधार समितीने केलाय. मिरज रेल्वे जंक्शन हे दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील महत्वाचं जंक्शन आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा, बेळगाव जिल्ह्याच्या विकासात मिरज जंक्शनचे महत्वाचे योगदान आहे. लातूरला पाणी देण्यामध्ये सुद्धा मिरज जंक्शनचे महत्वाची भूमिका बजावली आहे. 2020 साली मिरज जंक्शनचा मॉडेल स्टेशन मध्ये समावेश केला, मात्र त्याची अंमलबजावणी आज अखेर झालेली नाही. मिरज जंक्शनच्या घोषणेनंतर कोल्हापूर, सांगलीसह कर्नाटकातील कुडची, गटप्रभा, बेळगाव या स्थानकांचा विकास झाला. खासदार संजय काका पाटील यांनी सांगली रेल्वे स्थानकासाठी काही मागण्या रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे केली आहेत. सांगलीच्या मागणीला मिरज सुधार समितीचा आक्षेप नाही, पण खासदार संजय काकांनी मिरज जंक्शनसाठी काय मागण्या केल्या, त्यातील किती मागण्या मान्य झाल्या याबाबत स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी मिरज सुधार समितीने केली आहे. सध्याच्या लोकप्रतिनिधींकडून मिरज जंक्शनचे महत्व कमी करण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा आरोपही मिरज सुधार समितीने केला आहे. या विरोधात मिरज सुधार समिती जनआंदोलन उभे करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी मिरज सुधार समितीचे ऍडव्होकेट ए काझी, अध्यक्ष असिफ निपाणीकर, समन्वयक शंकर परदेशी, कार्यवाह जहीर मुजावर, उपाध्यक्ष राकेश तामगावे, संतोष जडगे, अक्षय वाघमारे, जावेद शरीक मसलत आदी सदस्य उपस्थित होते. सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांनी सांगली रेल्वे स्थानकासंदर्भात काही मागण्या रेल्वे मंत्री यांच्यासमोर मांडायचे आज काही वृत्तपत्रामध्ये छापून आलेले आहे. खऱ्या अर्थानं सांगलीचे खासदार हे सांगली जिल्ह्याचे खासदार आहेत आणि त्यांनी सांगली जिल्ह्याचे खासदार असताना सांगली जिल्ह्यामध्ये मिरज जंक्शनसुद्धा आहे. मिरज जंक्शन हे दक्षिण महाराष्ट्रातील आणि उत्तर कर्नाटक हे महत्त्वाचं जंक्शन आहे. अनेक सांगली, कोल्हापूर, सातारा असेल किंवा बेळगाव जिल्हा असेल, या चारही जिल्ह्यांच्या विकासामध्ये मिरज जंक्शनचे अतिशय महत्त्वाचे योगदान राहिलेलं आहे. असं असतानासुद्धा गेल्या काही वर्षापासून मिरज रेल्वे जंक्शनचा विकास झालेला नाही आहे. मिरज रेल्वे जंक्शन संदर्भात काही लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक षडयंत्र रचून मिरज जंक्शनचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आम्ही खासदार संजय काका पाटील यांना विनंती करतो की त्यांनी स्पष्ट करावे की मिरजेसाठी, मिरज जंक्शनसाठी त्यांनी रेल्वेमंत्र्याकडे कोणत्या मागण्या केल्या आणि त्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या याबद्दल स्पष्टीकरण द्यावे आणि त्या मिरज सुधार समितीच्या वतीने मिरज शहरामध्ये एक जन आंदोलन उभा करावा लागेल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.